प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या अहवालांपैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. हे अहवाल नांदुरा येथील 45 वर्षीय महिला आणि खामगाव येथील 31 वर्षीय पुरुषाचे आहेत. जिल्ह्यामध्ये 69 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, त्यापैकी 3 मृत आहेत. आतापर्यंत 33 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशा प्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 33 आहे. सध्या रुग्णालयामध्ये 33 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दररोज त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. न्यूज 15 मराठीसाठी अनिल वायाळ, बुलढाणा.